नमस्कार, मी यामिनी। मंडळी, जर कोणत्याही मेडिकलमध्ये मिळणारं औषध तुम्हाला दुसऱ्या मेडिकलमध्ये 30 ते 70% स्वस्त दरानं मिळत असेल तर नक्कीच तुम्ही प्रिफर कराल ना? हो, असंच एक केमिस्ट दुकान आहे आणि तेही FDA सर्टिफाईड। मी बोलते जेनेरिक मेडिकल्स बद्दल। या मेडिकल्स मधून तुम्हाला महागडी औषधही अगदी मुबलक दरात मिळतात, म्हणजेच ब्रँडेड कंपन्यांमधून मिळणाऱ्या एका औषधाच्या किमती तुम्हाला तेच औषध जेनेरिक केमिस्टमध्ये 2 ते 3 वेळा तुम्ही घेऊ शकता। आता तुम्ही म्हणाल, ही औषधं इतकी स्वस्त का आहेत हे समजून घेऊया, पण याआधी जेनेरिक मेडिसिन म्हणजे नेमकं काय हे सांगते। जेनेरिक मेडिसिन म्हणजे अशी औषधं आहेत ज्यातील औषधाचं प्रमाण आणि त्याची गुणवत्ता हे ब्रँडेड औषधासारखंच असतं, परंतु याला कोणत्याही ब्रँडचं नाव नसतं। तसंच जेनेरिक मेडिसिनचा रंग, आकार आणि पॅकिंग देखील ब्रँडेड औषधांच्या तुलनेत वेगळं असतं। तर या मेडिकलमध्ये मिळणारी औषधं स्वस्त देखील असतात, कारण जेनेरिक औषधांमधील संशोधनाचा खर्च संबंधित कंपनीनं आधीच वसूल केलेला असतो, त्यामुळे केवळ औषध निर्मितीच्या उत्पादन खर्चानुसार त्याची किंमत ठरवली जाते। अर्थातच ही किंमत मूळ ब्रँडेड औषधांपेक्षा फार कमी असते। भारतात गेल्या काही वर्षांपासून जेनेरिक मेडिकल्सची संकल्पना सुरू झाली, पण अमेरिकेत मात्र गेल्या 10 वर्षांपासून जेनेरिक औषधांचा वापर केला जातोय। अमेरिकेतील औषधांच्या एकूण बाजारपेठेत जवळपास 80% वाटा हा जेनेरिक औषधांचा आहे। जेनेरिक औषधं वापरल्यानं दरवर्षी अमेरिकेनं 100 अब्ज रुपये वाचवलेत। तर भारतातील परिस्थिती अशी आहे की भारतातील कंपन्या देखील 50,000 कोटी रुपयांची जेनेरिक औषधं निर्यात करतायत। सरकारी रुग्णालयात देखील जेनेरिक औषधंच दिली जात आहेत। जेनेरिक औषधांचं प्रमाण वाढवण्यासाठी गेल्या दशकभरापासून आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते प्रयत्न करतायत, त्यामुळे जर तुम्हाला औषधं घ्यायची असतील तर जेनेरिक औषधांचा पर्याय चांगला ठरू शकतो। राहिला मुद्दा फ्रॉडचा, तर मी आधीच सांगितलंय की जेनेरिक मेडिकल FDA सर्टिफाईड आहे।